नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनी, आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागची आणि पुढची संख्या कशी ओळखायची हे आपण शिकलो आहे. त्यासाठी डावीकडील संख्या ही त्या संख्येची मागची आणि उजवीकडील संख्या ही त्या संख्येची पुढची संख्या असते असं आपण शिकलेलो आहोत. आता आपण या मागच्या आणि पुढच्या संख्येचा जो आहे अधिक सराव तो आपण आपला मित्र रोहन याच्या मदतीने करून घेऊया. चला तर मग रोहन, या संख्यापट्टीवरील संख्या वाज बरं बेटा. एक, दोन, तीन, चार, पाच. बरोबर. आता तीन सांग बरं कुठे आहेत. तीन. बरोबर. आता तीनची आपल्याला मागची संख्या पाहायची आहे. मागची संख्या सांग बरं तीनची. दोन. दोन. आणि तीनची पुढची संख्या. चार. चार. बरोबर. आता तू चार दाखवलेस ना मला. चार दाखव बरं. चार. चार. चारची मागची संख्या दाखव. बरोबर. आणि चारची पुढची संख्या. पाच. बरोबर. रोहन, या संख्यापट्टीवरील संख्या वाच बरं बेटा. आता सहा, सात, आठ, दहा. आता मला या संख्यापट्टीवर सात दाखव बरं. सात. सातची पुढची संख्या दाखव. आठ. आठ. अरे वा छान. आणि सातची मागची संख्या. सहा. सहा. खूप छान. आता मला नऊ ही संख्या दाखव. नऊ. नऊ ची पुढची संख्या दाखव. दहा. आणि नऊ ची मागची संख्या. आठ. अगदी बरोबर. रोहन बघ, आता या संख्या कार्डांवरील संख्या वाच बरं बेटा. अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा. बरोबर. आता मला बारा ही संख्या दाखव. बारा. बारा. बाराची पुढची संख्या ओळख बरं बेटा. तेरा. अरे वा खूप छान. आता बाराची मागची संख्या. अकरा. अकरा. आता चौदा ही संख्या ओळख बरं. चौदा. चौदाची पुढची संख्या. पंधरा. पंधरा. आणि चौदाची मागची संख्या. तेरा. तेरा. व्हेरी गुड, खूप छान. रोहन, आता आहे संख्या कार्ड ठेवलेले आहे तिथे काही, याच्यावरील संख्या वाच बरं बेटा. व्हेरी गुड. आता मला तेहतीस ही संख्या दाखव. तेहतीस. तेहतीस. तेहतीसची पुढची संख्या सांग बरं बेटा. चौतीस. चौतीस. आणि तेहतीसची मागची संख्या. बत्तीस. खूप छान. आता चौतीस ही संख्या दाखव. चौतीस. चौतीसची पुढची संख्या. पस्तीस. पस्तीस. आणि चौतीसची मागची संख्या. तेहतीस. खूप छान. व्हेरी गुड. खूप छान उत्तरं दिलीत रोहन तू. तर पालक बंधू भगिनींनो, तुम्ही सुद्धा आपल्या पाल्यांचा अशा प्रकारे संख्या कार्डांचा वापर करून त्यापासून संख्या मागची आहे का पुढची आहे हे ओळखून घ्यायची. आणि जर आपल्या घरी असे संख्या कार्ड नसतील तर आपण आपल्या घरातील कॅलेंडर घ्यायचं आणि त्यावरील एखादी संख्या देऊन मुलांकडून त्याची मागची व पुढची संख्या ओळखून घ्यायची. चला तर मग.